इथं बटाटा पोहे बनवायसाठी मी इथं पोहे घेतले. आता यांना पण चाळणीमध्ये धुवून घेऊया, मग पाणी निघून जाईल सगळं. याला आपल्याला असं चांगलं धुवून घेवायचंय आणि याचं पाणी निघू द्यायचंय चांगलं. चाळणीतच राहू दे पोहे. इथे कढईची उडी गरम करायला याच्यात तेल टाकूया. आता याच्यात मी जिरे मोहरे घेतले टाकूया. जिरे मोहरे तडतडू दे चांगले. याच्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली. हिरवी मिरची चांगली बारीक करून आणि शेंगदाणे याला पडतून घेऊ आपण. याच्यात आता इथे बटाटे घेतले तसे बारीक चिरून हिरवी टाकूया आणि बटाटे पडतून घेऊ. याच्यात बटाट्याला हलकेसे परतून घेतलेला, त्याच्यात कांदा टाकूया बारीक चिरलेला आणि कांदा पण आपण बटाट्यासोबत परतून घेऊ. थोडीशी साखर टाकते, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. आणि आपण परतून घेऊ. साखर टाकल्याने मस्त लागते पोहे. बघूया बटाटे पण असे मऊ झाले. हे बघा मऊ झालेत बटाटे. आता याच्यात आपण हळद आणि मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ आणि हळद या असं आपण मिक्स करून घेऊ. आता इथे पोहे घेतले ती असे मी, त्याच्यातलं सगळं पाणी सुकलंय. याला आपण टाकू याच्यात. आणि असं मिक्स करून घेऊ. त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता. आणि हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घेऊ. असं हलका हलका मिक्स करायचा आपल्याला. आणि एक लिंबू पिळला असा लिंबूचा रस. त्याच्यावर थोडस पाणी शिपडायचं आपल्याला थोडस आणि याला झाकून ठेवून गॅस बंद करूया. आता आपण प्लेट काढून घेतली आहे. बघा किती मस्त झालेत पोहे आपले. आता आपण प्लेटमध्ये घेऊ काढून. तयार आहे आपले बटाटा पोहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.